आणि त्या बातमी आहे ती कामगारांची चिंता वाढवणारी। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कामगार कायद्यामुळे कामगारांच्या नोकऱ्यांवरती कुऱ्हाड येण्याची भीती निर्माण झाली, त्यामुळे देशभरामध्ये आंदोलनाचा वणवा पेटलाय। कामगारांच्या नोकऱ्या खाणारा नवा कामगार कायदा नेमका कसा आहे बघूयात या खास रिपोर्ट मधून। कामगार कायदा नेमका कुणासाठी? कामगार कायदा कंपन्यांच्या फायद्यासाठी? नव्या कायद्यामुळे कामगारांच्या नोकऱ्या जाणार? केंद्र सरकारने 3 नवे कामगार कायदे मंजूर केलेत, मात्र त्यावरून देशभरात आंदोलनाचा वणवा पेटलाय। नव्या कामगार कायद्यामुळे देशातला कष्टकरी कामगार देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जाते, त्यामुळे देशभरातील राजकीय पक्ष आणि कामगार संघटना आक्रमक झाल्यात। या नव्या कायद्यामधील तरतुदींवर अनेक पक्षांसह संघटनांनी आक्षेप घेत यातील तरतुदी मागे घेण्याची मागणी केली आहे। ३०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्या परवानगी शिवाय कामगारांना कामावरून काढू शकतात, त्याचप्रमाणे 300 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्या कधीही कंपनी बंद करू शकतात। त्यासोबत या कायद्यान्वये जास्तीत जास्त कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पर ठेवण्याची मुभा कंपन्यांना दिली गेलीय। यातील सर्वात गंभीर गोष्ट ही की कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्टवर रूपांतरित करण्याची मोकळीक कंपन्यांना दिली गेलीय। हे नवे कायदे लघु उद्योगांसाठी फायद्याचे असल्याचं काही जणांचं मत आहे। जर कंपनी बंद पडत असेल तर कंपनी बंद करणे किंवा रिट्रेंचमेंट करणे हा एक फार मोठा प्रोसेस होती, ती आता 300 पर्यंत नेली, म्हणजे नॉर्मली काय स्मॉल स्केल मीडियम स्केल इंडस्ट्रीला हा एक चांगला उपयोग होईल। असं असलं तरी केंद्राच्या या नव्या कायद्याने कामगाराला यूज अँड थ्रो बनवून टाकल्याचा आरोप कामगार नेत्यांनी केलाय। केंद्राने कामगाराची जी व्याख्या आहे, म्हणजे कामगार आपण ज्याला म्हणतो की एखादा मनुष्य एखाद्या ठिकाणी नोकरी करतो, सेवा करतो, अनेक वर्ष त्याच्या आयुष्याचा प्रमुख काळ नोकरी सेवा करतो आणि तिथून निवृत्त होतो, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आता केंद्राने मोडीत जवळपास काढल्यात जमा आहे। म्हणजे त्यांनी आता असं केलंय की फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट, विशिष्ट कालावधीसाठी नोकरी, अशी एक नवीन संकल्पना आणलेली आहे। ही सगळी परिस्थिती पाहता केंद्राने मंजूर केलेल्या कायद्यावरून देशभर आंदोलनाचं रान पेटलंय, पण सरकार हे देशातील जनतेसाठी असतं, कामगारांसह इतरही घटकांचं हित करणं हे कायदे कामगारांच्या नोकऱ्या खाणारे तर आहेतच, पण मोठी परंपरा असणाऱ्या कामगार चळवळीही नष्ट करणारे आहेत। हे कायदे घाम गाळणाऱ्या कामगारांचा गळा घोटत कंपन्यांच्या मुजोरीला वाव देणारे आहेत एवढं नक्की। पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद।